हां नमस्कार, मी रमेश परदेशी, मनसे चित्रपट सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमेजित भोपकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसे चित्रपट सेनेची ही एकमेव मागणी आहे जी आम्ही वर्षानुवर्ष करतोय की पर्यायाने रिलीज होणारे, पुढच्या आठवड्यात रिलीज होणारे ट्रिपल सीट आणि हिरकणी या दोन्हीही सिनेमांना योग्य त्या वेळेचे शोज आणि शोज हे मिळालेच पाहिजेत. आत्तापर्यंत आम्ही खळखट्याक तोडफोड ही भाषा केली, प्रत्येक वेळेला मला वाटत नाही त्यातनं काही निष्पन्न झालंय, पण मी तुमच्या माध्यमातून एक नक्की सांगतो, जर आता इथून पुढे मराठी सिनेमावरती अन्याय झाला, हिंदीकडून अन्याय झाला, तर काहीतरी भयानक पाहायची सगळ्यांनी तयारी ठेवा. आणि ह्याची जबाबदारी ही सगळ्या चित्रपटगृहांच्या मालक चालक आणि मल्टिप्लेक्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल, हे त्यांनी लक्षात ठेवायचं. हे माझं आज मनसे चित्रपट सेनेकडून मागणे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांना आव्हान करतो की मित्रांनो, आपला सिनेमा आहे, आपल्या भाषेतला सिनेमा आहे, आपल्या भाषेचा अभिमान ठेवा आणि हिंदी बाजूला ठेवा, पण मराठी सिनेमा बघायला जा, थिएटरमध्ये जा. धन्यवाद.